डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 73 87 00 41 आणि 92 72 63 27 93। इस्लामपुरातून निशिकांत भोसले पाटील यांचा अर्ज दाखल। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी महायुती घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साधेपणाने दाखल केला। यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे ज्येष्ठ नेते सी बी पाटील, भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील प्रमुख उपस्थित होते। यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत निशिकांत भोसले पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात गेली 35 वर्ष येथील अकार्यक्षम नेतृत्वामुळे मतदारसंघाचा विकास रखडला। ऊसदर, दूध उत्पादकांचे प्रश्न, युवकांची बेरोजगारी अशा विविध प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे। मला खात्री आहे की ही निवडणूक राज्यातील ऐतिहासिक निवडणूक होईल। हा तालुका क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचाराने चालणारा तालुका आहे, त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच क्रांती घडलेली दिसून येईल, कारण ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे। 2016 इस्लामपूर नगरपालिका निवडणूक जनतेने हातात घेतली होती, त्यानंतर 31 वर्षांची प्रस्थापितांची सत्ता जनतेने पलटी केली होती। याच भावना आता मतदारसंघातील 57 गावातून दिसून येत आहे। समाजकारणातून राजकारण हा माझा प्रवास मतदारसंघातील जनतेने अनुभवला आहे। येथील व्यवस्था बदलायची आहे, प्रत्येकाला मानसन्मान मिळायला हवा। मतदारसंघाचे विकासाचे व्हिजन घेऊन मी मतदारांच्या समोर जात आहे। या निवडणुकीत जनतेने मला आशीर्वाद द्यावेत, नक्कीच त्यांच्या विश्वासाला पात्र होऊन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ विकसित करेल। आज इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज निवडणूक नामनिर्देशन पत्र मी सादर केलं। हे नामनिर्देशित पत्र भरत असताना माझ्या समवेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सी बी अप्पा, एलन शेठजी, प्रसाद दादा, शरद भाऊ, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या उपस्थितीमध्ये, भीमराव अण्णा यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुकीच्या निमित्तानं हा अर्ज आज दाखल करण्यात आला। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावे आज पार पडला। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीनं ही निवडणूक लढवणार आहे। जवळपास 35 वर्ष या तालुक्यामध्ये एकाच व्यक्तीचं हुकुमशाही पद्धतीचं राजकारण सुरू आहे। एक अपप्रवृत्ती जी सामान्य माणसाला त्रासाची होती आहे, ती अपप्रवृत्ती बाजूला करण्यासाठी ही निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढवतोय। प्रामुख्यानं ऊस उत्पादक, दूध उत्पादक, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न, महिलांचे अनेक आरोग्याचे प्रश्न इत्यादी बाबतीमध्ये ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे मला अशी खात्री आहे की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जनता निश्चितपणानं आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देईल आणि या ठिकाणी कमळ फुलवण्याचं ते निश्चितपणानं करतील।